कारण याच्या आधी देखील तुम्ही अनेकदा नाराजी व्यक्त केली, पक्ष सोडून जाईल अशी इथपर्यंत तुमची भूमिका टेकली होती, मात्र राज साहेबांची भेट घेतल्यानंतर तुमची भूमिका बदलली. त्यामुळे आता जी आहे ते फायनल आहे. तुम्ही राजीनामा देऊन पक्षातच राहणार आहात? राजीनाम्याची काही फायनल भूमिका आहे का? मी माझे परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दोर कापलेले आहेत. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही. मला आता कुठे जाणार, कुठल्या वाटेवर जाणार? वसंत मोरेंची दिशा पुणेकर ठरवतील. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी जाहीर करेल. लोकसभा लढवणार, लोकसभा वसंत मोरे लोकसभा लढवणार ठाम आहे का? लोकसभा लढवणारच का? तेच सांगतोय, येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये नक्की जाहीर करेल. पक्षात प्रवेश करणार आहात का अपक्षात, म्हणजे कशा प्रकारे निवडणूक लढवणार? अजूनपर्यंत मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलाय, सगळ्या पदांचा राजीनामा दिलाय. मी कुठल्या पक्षात जाणार ही माझी कुठलीच भूमिका मी अजून काहीच जाहीर केलं नाही किंवा मी कुठेही जाणार नाही अजूनपर्यंत. पुणेकर ज्या बाबतीमध्ये मला ज्या भूमिका सांगतील, कारण मी माझं फेसबुक लाईव्ह असेल, माझी सोशल मीडिया असेल, वेळ पडला तर मी शनिवारवाड्यावरती जाऊन त्या ठिकाणी पुणेकरांचा सह मागेल आणि मला त्या ठिकाणी पुणेकर सांगू शकतील मी निवडणूक लढवायची का नाही लढवायची. राज ठाकरेंनी काय सांगितलं तर राज साहेबांचं तुम्ही ऐकणार का? सध्या राज साहेबांचं तुम्ही ऐकणार का? कदाचित पुढच्या 2 दिवसांमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून तुमच्याशी बोलणं केलं जाईल, संपर्क केला जाईल. राज ठाकरे बोलले तर तुम्ही परत पक्षामध्ये येणार? तुमच्यासोबत किती नाही सांगितलं? नाही, अनेक जणांची राजीनामे पण यायला आता सुरुवात झाली आहे किंवा राजीनामा दिला आतापर्यंत? आतापर्यंत बऱ्याच जणांनी राजीनामे माझ्याकडे पाठवलेत. माझ्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सुद्धा मला अनेक जणांचे राजीनामे आलेले. परंतु मी सांगतो की कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी कुणालाही कंपल्शन केलेलं नाहीये. हा वसंत मोरेवरती झालेला अन्याय, वसंत मोरे एकट्याने राजीनामा दिलाय. कुणीही पक्ष संघटना सोडू नका असं मी कुठल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगितलंय. परंतु जो तो ज्याचा निर्णय आणि मला वाटतं की कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय हे याच्यावरती कमीत कमी मनसेची डबल भूमिका डबल पाहायला मिळाली. तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही शर्मिला ठाकरेंना बोलवलं होतं, ते म्हणले की वसंत मोरे लोकसभेला दिल्लीत पाठवा आणि नंतर साईनाथ बाबरांकडे गेल्यानंतरही तेच म्हटल्या. मग या भूमिकेत कुठं तुम्हाला तथ्य वाटतंय का किंवा ही सगळी भूमिका तुम्हाला नाराज करणारी होती? नाही, मला वाटतं की त्याच्यापेक्षा वहिनींपर्यंत ज्यांनी कुणी या गोष्टी बोलले त्यांनी पण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. नेत्यांना ज्या गोष्टी पोहोचवल्या जातात, ज्या गोष्टी नेत्यांपर्यंत सांगितल्या जातात, त्या गोष्टीच नेते काय जागेवरती येऊन कुठल्या गोष्टी पाहत नाही. कुणी त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी ते बोलतात. शहर मनसेत वसंत मोरेची अडचण का होती? शहर मनसेत वसंत मोरेंची अडचण का होती? शरद पवारांची जी भेट घेतली होती त्याच्यानंतर जी चर्चा सुरू झाली त्यावर काय स्पष्टीकरण? नाही, मी पवार साहेबांची मी जी भेट घेतली होती किंवा मी जी सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामधला तो विषय होता, त्यामुळे मी त्यांच्याकडं बारामती लोकसभा मतदारसंघामधील त्या खेळाच्या मैदानाच्या आरक्षणा बाबतीत गेलो होतो. माझी त्या ठिकाणी कुठलीही राजकीय भूमिका यासाठी मी गेलेलो. वसंत मोरे का होती? शहर मनसेला वसंत मोरे का नको होते? कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक वसंत मोरेला लाईक करतो, तो इतरांना करत नाही, ही त्यांची मूळ अडचण आहे. तुम्ही राज साहेबांना बोलत काय? राज साहेबांशी बोलणं झालं का?